आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पोलादपूर घाटात मिनी बस कोसळली. 34 पैकी 33 जणांचा मृत्यू. 500 फूट खोल दरीत कोसळूनही प्रकाश देसाई बचावले. महाबळेश्वर पोलादपूरच्या घाटात 500 फूट खोल दरीत मिनी बस कोसळून झालेल्या भीषण अपघातात बसमधील 34 पैकी 33 जणांचा जागीच मृत्यू झालाय. तर नशीब बलवत्तर म्हणून प्रकाश सावंत देसाई हे एकटेच या अपघातातून बचावले आहेत. महाबळेश्वर पोलादपूर रस्त्यावरील आंबेनळी घाटातील निसर्ग महाबळेश्वर पोलादपूर रस्त्यावरील आंबेनळी घाटातील निसरड्या रस्त्यावरून ही बस दरीत किमान 500 फूट खाली गेल्याचं समजतंय. या दुर्घटनेत 33 प्रवासी ठार झाल्याची माहिती देण्यात आली आहे. तर सुदैवानं बसमधील एक प्रवासी बचावला. प्रकाश सावंत देसाई असे बचावलेल्या प्रवाशाचे नाव आहे. ते सहाय्यक अधिकारी आहेत. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर येथील पोलीस अँड ट्रॅकर्सचे कार्यकर्ते तातडीने घटनास्थळी रवाना झाले. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथील साधारण 34 कर्मचारी महाबळेश्वर येथे विद्यापीठाच्या बसने सहलीला निघाले होते. त्यावेळी पोलादपूर पासून 15 किलोमीटर अंतरावर आंबेनळी दरीत बस कोसळली. घटनास्थळावर मदत करण्यासाठी पोलादपूर पोलीस स्टेशन येथील संपूर्ण स्टाफ, महसूल विभाग तसेच महाबळेश्वर येथील बचाव पथक आणि वैद्यकीय पथक हजर झाले आहे. महानकारी न्यूजसाठी पोलादपूरहून बरकतभाई पन्हाळकर.